हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण घागऱ्यावरील ब्लाऊज जे आहे ते बघणार आहोत आता या ठिकाणी हे घागऱ्यावरील ब्लाऊज आहे या ब्लाऊजला पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला दोघही बाजूला अशा प्रकारे डिझाईन्स दिलेली आहे तर आता ही डिझाईन्स आपण उलटी शिवणार आहोत तर उलटी शिवल्यानंतरला देखील या ब्लाऊजचा गेटअप खूप सुंदर तयार झाला होता ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे या ब्लाऊजचं माप छत्तीस इंच आहे आणि त्याशिवाय प्रिन्स कटमध्ये आणि टाकून हे ब्लाऊज आपण शिवणार आहोत खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला आजचा ब्लाऊज मी शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ कुठल्याही रिझनवरती आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आपला आता या ठिकाणी ब्लाऊज आपला नेटचा असल्यामुळे आतील बाजू सॅटिन दिलेला आहे आणि त्यासोबत आपण कॉटनचं देखील अस्तर हे कट करणार आहोत आता इथे मी सुरुवातीला फ्रंट बाजू जी आहे ब्लाउजची ती तयार करणार आहे पुढच्या ब्लाऊजसाठी अशा प्रकारे खालील सॅटिन आणि वरील जे अस्तर आहे ते एकावर एक ठेवून अशा प्रकारे खालची बॉर्डर मी कट करून घेते म्हणजे खालील जे माप आहे ते एक आपल्याला मिळेल सुरुवातीला वरती अशा प्रकारे आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि सरळ अशी रेश ओढून घ्यायची आहे आता या ठिकाणी ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे त्यामध्ये मी एक इंच ॲड केले म्हणजे पंधरा इंच येथे मी पूर्ण उंची घेतलेली आहे ब्लाउजची मुंडा उंची मी या ठिकाणी साडेपाच इंच घेणार आहे जेथे आपण साडेपाच इंच मार्किंग केली त्या ठिकाणी छातीसाठी आपण सरळ रे ओढायची आणि वरच्या बाजूला जिथे पूर्ण उंची घेतली त्या ठिकाणी शोल्डरसाठी उंची घ्यायची आहे जिथे आपण मुंडा उंची घेतली आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे नऊ इंचावरती मार्किंग करायची आहे छातीचा चौथा भाग आपण घेतला नऊ इंच त्यापुढे दीड इंच अशी एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे आणि खालच्या बाजूला इथे कमर घेर आहे अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीसचा चौथा भाग आला सात इंच त्यापुढे आपण एक्स्ट्रा असं दोन इंच टक्ससाठी घेणार आहोत आणि त्यापुढे परत दीड इंच मार्जिन घेणार आहोत तर ते या ठिकाणी टक्ससाठी म्हणजे कुठे ज्या ठिकाणी आपण प्रिन्स कट घेणार आहोत प्रिन्स कटचा टक्स हा दोन इंचाचा या ठिकाणी मी घेणार आहे त्याच्यासाठी मी दोन इंच एक्स्ट्रा ॲड केले आणि पुढे परत दीड इंच मार्जिन घेतली दीड दीड इंचाची ज्या ठिकाणी मार्जिन केली त्या ठिकाणी शेवटची रेश अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे शोल्डर मी घेतला साडेपाच इंच तेच साडेपाच इंच खाली मार्किंग करून घ्यायची आहे वरून खाली रेश अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे आतील बाजूस अर्धा इंच घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे शोल्डरपासून खाली परत आपण तिरकस रेश ओढायची आता ज्या ठिकाणी तिरकस रेश ओढली त्या ठिकाणाहून एक इंचावरती मी अशा प्रकारे मार्किंग करून घेते आणि पुढच्या मुंढ्याचा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता जी शेवटची लाईन तुम्हाला दिसते मार्जिनची त्या ठिकाणाहून मी परत या ठिकाणी पाऊण पाऊण इंच असं एक्स्ट्रा घेते हे का घेतलेलं आहे कारण की या ठिकाणी सेंटरला प्रिन्स कटचा सेंटर येतो कट येतो ते कट्स आपले मार्जिनमध्ये जातील त्याच्यासाठी मी प्रकारे पाऊण पाऊण इंचावरती परत या ठिकाणी मार्किंग करून घेणार आहे आणि अशा प्रकारे फ्रंट पार्टसाठी हा भाग मी येथे कट करून घेते ज्या ठिकाणी आपण सेंटरला कट करतो ते कटचं एक्स्ट्रा मार्जिन म्हणून मी या ठिकाणी पाऊण इंच हे बाहेरच्या दिशेला एक्स्ट्रा घेतलं आहे शोल्डरपासून खाली अशा प्रकारे आपल्याला टक सुंची घ्यायची आहे टक्स उंची मी या ठिकाणी दहा इंच घेतलेला आहे ज्या ठिकाणी टक सुंची घेतली त्या ठिकाणी आडवे रेस अशी ओढून घ्यायची आहे बंद घडीपासून अशा प्रकारे आडव्याला आपल्याला साडेतीन इंच म्हणजे छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे आता वरती साडेतीन इंच घेतलेला आहे एक वजा करून म्हणजे खालील बाजूस अडीच इंच घ्यायचा आहे एक इंच वजा करायचा आहे पुढील बाजूस या ठिकाणी मी दोन इंचाचा टक्स घेतला मुंढ्याच्या वरच्या बाजूला एक इंच घेऊन अशा प्रिन्स प्रिन्सकडचे दोघंही आपल्याला या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचे दो आहे दोघंही इथे मी मार्किंग केलेले आहे आता ज्या ठिकाणी आपण मार्जिन घेतलेली आहे मार्जिनपासून प्रकारे आपल्याला क्रॉसमध्ये हाफ इंच वर जाऊन हा भाग कट करायचा आहे आता आतील जो प्रिंस कट आहे तो मी कट करून घेते सेंटरला तुम्ही बघितलं असेल आपण दोन इंचचा या ठिकाणी टक्स घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण प्रिन्स कटचा हा फ्रंट पार्ट इथे मी कट करून घेतलेला आहे एक अस्तरचा आणि एक साठी अशा प्रकारे आपण दोघही भाग कट केले आता मेन फॅब्रिकवरती हे भाग कट करणार आहोत पुढच्या बाजूसाठी अशा प्रकारे हा फ्रंट पार्ट मी या ठिकाणी घेतलेला आहे आता फ्रंट पार्टला तुम्ही बघू शकतात या ठिकाणी वर्क दिलेला आहे पण वर्क दिल्यानंतरला देखील या वर्कची पूर्ण उंची जास्त होती पण आपल्याला ब्लाउजची उंची हवी आहे चौदा इंच तर मी या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवते ते चौदा इंच आपल्याला हवी आहे एक्स्ट्रा एक इंच मार्जिनसाठी म्हणजे पंधरा इंच अशी उंची हवी होती पण आपल्या या ठिकाणी वर्कची उंची आहे जवळपास सतरा ते अठरा इंच पण तेवढी आपण उंची न ठेवता या ठिकाणी जितकी आपल्याला उंची हवी आहे तेवढ्या उंचीचाच मी या ठिकाणी फ्रंट पार्ट जो आहे तो ठेवून घेते आता गळ्याच्या बाजूला वरच्या बाजूला सेम अंतरावर ठेवायचं आहे फक्त उंची जी आहे खालची वर्कची ती या ठिकाणी कट होणार आहे आता या ठिकाणी मी अस्तर जे आहे ते कट करून घेते सुरुवातीला आपल्याला पिन्स लावून घ्यायचं आहे पिन्स लावल्यामुळे वरील जे अस्तर आहे ते सरकणार नाही काही फ्रेंड्स जर चॅनलवरती नवीन आले असतील तर नक्कीच आजचा जर ब्लाऊज आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या डेली अपडेटसाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकतात रुपाली स्टिचिंग स्टुडिओ म्हणून माझं अकाउंट आहे त्या ठिकाणी तुम्ही मला काही प्रश्न असतील स्टिचिंग रिलेटेड ते विचारू शकतात अशा प्रकारे आपण या ठिकाणी मेन फॅब्रिक हे कट करून घेतलेलं आहे आता मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा नॉर्मली अर्धा इंच एक्स्ट्रास ठेवायचा आहे आता या ठिकाणी मेन फॅब्रिक अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती जे आपण सॅटिन कट केलेलं आहे ते ठेवून घ्यायचं आहे कारण की वरच्या बाजूला नेटच्या खाली सॅटिन हे दिसून येईल त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सॅटिन ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सॅटिन ठेवून मेन फॅब्रिकवरती चारही बाजूला आपण या ठिकाणी टीप टाकून घ्यायची आहे आणि जे नेटचं कापड आहे ते सॅटिनवरती शिवून घेणार आहोत अशा प्रकारे मेन फॅब्रिकवरती मी पाच नंबरची टिप टाकून चारही बाजूला अस्तर जे आहे ते जोडून घेते अस्तर जोडून झाल्यानंतरला आता हे पार्ट एकमेकांना आपल्याला जोडून घ्यायचे आहे तर आतील बाजू जो भाग आहे मधल्या बाजूला अशा प्रकारे ठेवून साईडचे जे प्रिन्स कट आहे तो आपण जोडून घेणार आहोत एक साईड जोडून झालेली आहे आता सेम पद्धतीने मी दुसरी बाजू देखील या ठिकाणी जोडून घेते जोड देत असताना आपल्याला खालची जी बॉर्डर आहे ती एकमेकांना व्यवस्थित मॅच करून घ्यायची आहे आणि मग हे भाग जोडून घ्यायचे आहेत तर येथे या ठिकाणी पुढची जी बाजू आहे मेन फॅब्रिकची ती तयार झालेली आहे आता या ठिकाणी वरच्या बाजूला जो गळा आहे गोल त्या गोल गळ्याला देखील मी हाफ इंचाचे मार्जिन ठेवून अशा प्रकारे टीप टाकून घेते आता या ठिकाणी हे अस्तरचे भाग घेतलेले आहेत अस्तरच्या भागाला देखील सेम पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे ज्याप्रकारे आपण फ्रंट पार्ट तयार केला सेम पद्धतीने अस्तरचा भाग देखील आपण जोडून घेणार आहोत कारण की आपण आतील बाजूस कप्स लावणार आहोत कप्सला कवर करण्यासाठी आपल्याला अस्तर देखील लागेल अशा प्रकारे अस्तरचा भाग तयार झालेला आहे आता या ठिकाणी आपण कप्स लावणार आहोत कप्स लावण्यासाठी कप्सला अशा प्रकारे उलट करायचा आहे सेंटर घेऊन अशा पद्धतीने ज्या ठिकाणी आपला टक्स पॉईंट आहे त्या टक्स पॉइंटला हे कप जोडून घ्यायचे आहे आता कप्स परफेक्ट पद्धतीने कसे लावायचे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली जाईल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकतात की प्रॉपर असं आपल्याला कप्स कसे लावायचे प्रकारे मी फ्रंट पार्टला या ठिकाणी कप्स हे जोडून घेतलेले आहेत आता वरच्या बाजूला जो मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचा तो अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे मेन फॅब्रिक वरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि कप्स कवर करून चारही बाजूला या ठिकाणी आपल्या ब्लाऊजला टीप टाकून घ्यायची आहे आता या ठिकाणी थोडा व्हिडिओ स्किप झाला होता खालच्या बाजूला मी फोल्ड केलेला आहे कपडा आणि चारही बाजूला सेम पद्धतीने आपण अस्तर जसं जोडतो तसं जोडून घेतलेलं आहे आता वरील बाजूस हा गोल गळा आहे आता या गोल गळ्याला आपल्याला पट्टी लावायची आहे तो गोल गळा कट करत असताना खालची जी डिझाईन आहे ते वरच्या डिझाईनला व्यवस्थित मॅच करून घ्यायचे आहे आणि कट करायचं आहे आता या ठिकाणी गळ्याची रुंदी मी तीन इंच घेतलेली आहे आणि सहा इंच गळ्याची उंची घेतलेली आहे हे बघा या ठिकाणी खालची डिझाईन आहे वरच्या डिझाईनला व्यवस्थित मॅच करून घ्यायची आहे आणि त्यानंतरला मग हा गोल गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे गोल गळा कट करून झाल्यानंतरला आता या गळ्याला तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॅनवास देखील लावू शकतात किंवा पट्टी देखील लावू शकतात तर या ठिकाणी मी पट्टीच लावणार आहे गळा कट करून झाल्यानंतरला प्रकारे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकून झाल्यानंतरला या ठिकाणी आता क्रॉसमध्ये आपण पट्ट्या घेणार आहोत तेथे मी अस्तरच्याच पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्या क्रॉसमध्ये मी या प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे कट करून मी एकमेकींना पट्टी जोडून घेतलेली आहे ज्या पद्धतीने आपण पायपिंगला पट्टी काढतो सेम पद्धतीने आपल्याला या ठिकाणी तशाच पद्धतीची जी पट्टी आहे ती आपल्याला घ्यायची आहे तर अशा प्रकारे हाफ इंचाचे मार्जिन ठेवून अशा प्रकारे हाफ इंचाचे पट्टी घेऊन पूर्ण गोल गळायला मी ही पट्टी जोडून घेते आता आतील बाजूस आपल्याला अशा प्रकारे कैचीने छाट मारायचे आहे कैचीने छाट दिल्यानंतरला आता ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड करून मग आपण हाफ इंचावरती ही टीप टाकून घ्यायची आहे तुम्हाला टीप टाकायचं असेल तर तुम्ही टीप देखील टाकू शकतात हातशिलाई केली तरी चालेल अशा प्रकारे मी गोल गळ्याला या ठिकाणी ही पट्टी लावून घेतलेली आहे या पद्धतीने आपली जी फ्रंट पार्ट आहे ब्लाऊजची ती तयार झाली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग या ठिकाणी ब्लाऊजला आलेली आहे बॅक साईडने आणि फ्रंट बाजूने दोघंही बाजूने तुम्ही बघू शकता फिनिशिंग ही खूप छान आलेली आहे गोल नेक देखील खूप व्यवस्थित परफेक्ट या ठिकाणी स्टिच झाला होता आता येथे आपण बॅक बाजू घेतलेली आहे नेहमी आपण काय करतो अशा प्रकारे ज्यावेळेस गोल गळ्यामध्ये बॅक साईडला डिझाईन असलेलं घागराचा ब्लाउज येतो तर ह्याच गळ्याच्या आकारामध्ये किंवा एक्स्ट्रा डिझाईन टाकून आपण हा नेक तयार करतो पण मी असं न करता आजचा रेख मी खूप डिफरंट करणार आहे हे बघा अशा प्रकारे रेग्युलर आपण गोलगळा कट करून घेतो तर मी या ठिकाणी येथे छत्तीस मापाचं माझ्याकडे हे पॅटर्न रेडी होतं त्या पॅटर्नचा मी वापर करणार आहे तुम्ही या ठिकाणी पेपर कट करून त्या पेपरचा देखील वापर करू शकतात तर येथे सुरुवातीला मी या ठिकाणी शोल्डर चेक केलं शोल्डरबरोबर या ठिकाणी आपल्याला हाफ इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण की बॅक साईडला नॉर्मली वरच्या बाजूला गळा हा छोटा आहे त्याच्यासाठी मी सहा इंच या ठिकाणी शोल्डर घेतलेला आहे आता या ठिकाणी ह्या पॅटर्नची उंची देखील कमी होती तर इथे मी चौदा अधिक एक म्हणजे पंधरा इंच मार्जिन घेऊन अशा प्रकारे मी रेश ओढून घेते आता या ठिकाणी आम्हाला थोडा वेळ कमी असतो त्यामुळे आम्ही शॉर्टकट म्हणून अशा प्रकारे पॅटर्नचा वापर करतो जेणेकरून आमचा थोडा वेळ वाचेल त्याच्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने पेपरचा जो बॅक साईड आहे त्याचा पेपर कटिंग करून मग त्याचा वापर करा तर या ठिकाणी मी मुंढ्याला देखील आकार देऊन घेतलेला आहे फक्त या पॅटर्नमध्ये आपण पूर्ण उंची जास्त घेतलेली आहे आणि शोल्डरमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे शोल्डर साडेपाच होतं तर मी या ठिकाणी सहा इंच घेतलेलं आहे आणि नेहमी पद्धतीने या ठिकाणी छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच खालील बाजूस कमरेचा चौथा भाग अधिक दीड इंच त्याच्यात प्लस एक इंच बॅक साईडचा टक्स घ्यायचा आहे तर अशा प्रकारे बॅक साईडचा मी या ठिकाणी आता नेट कट करून घेते आता तुम्हाला प्रश्न पडेल की पुढील बाजूपेक्षा मागच्या बाजूला आपण अर्धा इंच शोल्डर जास्त घेतला आहे तर तो शोल्डर जास्त होईल पुढील बाजूस पण तसं काही नाही आहे कारण की ज्या प्रकारे आपण पुढच्या बाजूला तीन इंचाची गळ्याची रुंदी घेतली होती तर बॅक साईडला आपल्याला साडेतीन इंचाची गळ्याची रुंदी घ्यायची आहे अर्धा इंच आपल्याला बॅक साईडला गळ्या रुंदीमध्ये वाढून घ्यायचं आहे जेणेकरून मागचा आणि पुढचा दोघंही शोल्डर मॅच होईल त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता बॅक साईड आपण कशा पद्धतीने कट केलेली आहे आणि ही डिझाईन कशी दिसते आता या ठिकाणी बघा मी साडेतीन इंचाची गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची उंची मी या ठिकाणी चार इंच घेतलेली आहे तर अशा प्रकारे वरच्या बाजूला मी हा गोल गळा आखून हा कट करून घेते हा गळा ज्यावेळेस तयार झाला होता त्यावेळेस खूप सुंदर दिसत होता तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ह्या गळ्याची जी डिझाईन आहे परफेक्ट ती देखील कळेल आणि मी कशा प्रकारे स्टिच केलं आहे ते देखील कळेल आता या ठिकाणी वरच्या बाजूला गोलगळा आपण कट केलेला आहे आणि आतील बाजूस तुम्हाला ही जी डिझाईन दिसते आता या डिझाईनला देखील आतील बाजूस जो नेट तुम्हाला एक्स्ट्रा दिसतो आहे तो आपण कट करून घेणार आहोत आता नेट कट करत असताना आपल्याला पुढच्या बाजूला मी आत्ता सध्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवली पण ही मार्जिन देखील आपल्याला ठेवायची नाही आहे ती प्रकारे मी हा कपडा मोकळा करून घेतलेला आहे आणि डिझाईनला लागूनच आपल्याला ही नेट कट करून घ्यायची आहे आता नेट कट करत असताना काळजी घ्यायची आहे की जी डिझाईन आहे एम्ब्रॉयडरीची ती कट होणार नाही कारण की ती लास्ट बॉर्डर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पट्टी लावण्याची देखील गरज नाही आहे कारण की या ठिकाणी ही जी डिझाईन दिलेली आहे बॉर्डर दिलेली आहे एम्ब्रॉयडरीची ती एकदम परफेक्ट होती आणि त्याशिवाय या ठिकाणी खाली आपल्याला पट्टीची गरज देखील नाही आणि कॅनव्हची देखील गरज नाही तर ज्या ठिकाणी डिझाईन तुम्हाला दिसते डिझाईनच्याच अंदाजामध्ये म्हणजे डिझाईनच्या शेपमध्ये मी हे नेट पूर्ण कट करून घेते तुम्हाला वाटलं तर तुम्ही या ठिकाणी अगरबत्तीच्या देखील ही नेट जी आहे ती कट करून घेऊ शकतात पण त्याची गरज पडत नाही तर मी अशा प्रकारे या ठिकाणी ही नेट कट करून घेतलेली आहे सेंटरला गळ्याच्या दिशेला आता या ठिकाणी आपल्याला नेहमीप्रमाणे बॅकसाईडला जसा टक्स टाकतो तो टक्स टाकून घ्यायचा आहे दोघंही बाजूला मी येथे शोल्डरच्या सेंटरला घेऊन अशा प्रकारे आपल्याला टक्स ही बॅक साईडने टाकून घ्यायचे आहे दोघही बाजूला सेम पद्धतीने मी या ठिकाणी टक्स हे टाकून घेतलेले आहेत आता या ठिकाणी खालच्या बाजूला आपल्याला पट्टी लावायची आहे आता पट्टी लावण्यासाठी मी नेटचाच वापर करणार आहे कारण की खालच्या बाजूला जर आपण अस्त्याचा कपडा वापरला पट्टीसाठी तर ते, ते जास्त तुम्हाला दिसून येईल तर त्याच्यासाठी आपण अशा प्रकारे नेटचाच वापर करायचा आहे म्हणजे फिनिशिंग देखील छान येईल ब्लाऊजला आणि ते ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे बिग न बिघडता तर बॅक ती जी डिझाईन आहे ती देखील खूप छान दिसेल तर अशा प्रकारे खालच्या बाजूला ही पट्टी मी लावून घेतलेली आहे ज्या प्रकारे आपण कमरेला नेहमीप्रमाणे पट्टी लावतो सेम पद्धतीने पट्टी लावून घ्यायची आहे येथे पट्टी एका बाजूला लावली सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला देखील पट्टी लावून घेते अशा प्रकारे कमरपट्टी दोघंही बाजूला मी सेम पद्धतीने लावून घेते पट्टी लावून झाल्यानंतरला आता दोघही भाग जे आहे एकमेकांवरती अशा प्रकारे आपण ठेवून बघणार आहोत आणि वरच्या बाजूला सेंटरला आता मी या ठिकाणी कट कर देते कारण की या ठिकाणी देखील आपल्याला ला बटन्स लावायचे आहेत बॅक साईडला ब्लाउज ओपन होण्यासाठी आता या ठिकाणी काही ठिकाणी असे स्टोन्स होते ते स्टोन्स मी काढून घेतलेले आहे कारण की हे स्टोन आपल्या सुईखाली आल्यानंतरला सुई आपल्या तुटतात त्याच्यासाठी डिझाईनचं वर्कवालं ब्लाऊज असलं की ज्या ठिकाणी आपल्याला मार्जिन हवी आहे त्या ठिकाणी जर वर्क असेल ते तुम्ही काढून घेतलं तरी चालेल आता या ठिकाणी जिथे आपण सेंटर कट केलेला आहे त्या ठिकाणी दोघंही बाजूला आपण पट्टी लावून घेणार आहोत ज्या प्रकारे आपण बॅक साईडला किंवा फ्रंट बाजूला आय आणि हुक पट्टी असे ती हुक हुपट्टेसारखीच आपल्याला या ठिकाणी पट्टी तयार करून घ्यायची आहे येथे मी कास्तरचा कपडा घेतला आहे त्यावरती देखील नेट आहे एका बाजूला नेट आहे आणि एका बाजूला कपडा आहे या पट्टीमध्ये मी आय पट्टी तयार करणार आहे त्याच्यासाठी मी डबल कपडा करून अशा प्रकारे ही पट्टी लावून घेते हाफ इंचाच्या मार्किंगवरती आता ही पट्टी मी जोडून घेतलेली आहे खालच्या आणि वरच्या बाजूला दोघंही बाजूला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आतील बाजूस अशा प्रकारे ही पट्टी जो आपल्याला जोडून घ्यायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही या ठिकाणी बटन्स देखील लावू शकतात किंवा हुक्स लावले तरी चालतील अशा प्रकारे मी एका बाजूला पट्टी ही तयार करून घेतलेली आहे आता सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील पट्टी ही तयार करून घ्यायची आहे तुम्हाला आजची ही उलट्या गळ्याची डिझाईन्स कशी वाटली ही आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा कारण की रेग्युलर आपल्याकडे असे ब्लाऊज आले की आपण काय करतो फक्त डिझाईन गोल अशी देऊन टाकतो शिवून त्यामुळे काय होतं आपले रेग्युलर ब्लाऊज जसं तयार असतं तसं तयार होतं पण तसं न करता तुम्ही अशा प्रकारे युनिक देखील करू शकतात आता या ठिकाणी हे जे नेटचं ब्लाउज आहे ह्याला बॅक साईडला मी अस्तर लावलेलं ला नाही कारण की कस्टमरला फक्त नेटच हवी होती त्याच्यासाठी प्रकारे वरची पट्टी मी जोडून घेतलेली आहे आणि खालच्या दिशेला जी ओपन बाजू तुम्हाला दिसली त्या ठिकाणी आपल्याला नॉट तयार करायचे आहे नॉट तयार करण्यासाठी मी येथे अशा प्रकारे पट्टी घेतलेली आहे आणि या पट्टीमध्ये बॅक साईडला आपल्याला जो बेल्ट आहे म्हणजे बांधण्यासाठी असतो नॉट जशी तयार करतो सेम पद्धतीने आपल्याला नॉटसाठी तो बेल्ट तयार करायचा आहे आता गळ्याच्या दिशेला वरच्या बाजूला तुम्ही येऊ शकतात मी या ठिकाणी दुसरी पट्टी न घेता नेटच घेतलेली आहे क्रॉसमध्ये आणि छोटी आपण ज्या प्रकारे आप गळ्याची पट्टी कट करतो सेम पद्धतीने नेटसाठी देखील मी या ठिकाणी नेटची गळपट्टी तयार केलेली आहे आणि नेटमध्येच या ठिकाणी गळ्याला मी पट्टी लावून घेते कारण की बॅकसाईड आपली पूर्ण नेटमध्येच आहे जास्त करून तर ती फिनिशिंग छान दिसावी म्हणून मी या ठिकाणी वरच्या बाजूला नेटचाच वापर करून वरच्या दिशेला प्रकारे गळपट्टी ही तयार करून घेते दोन वेळेस फोल्ड करून आपल्याला ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे गळ्याच्या दिशेला अशा प्रकारे मी पट्टी ही एका बाजूला लावून घेतली सेम पद्धतीने दुसरी बाजूदेखील आपल्याला तयार करायची आहे हे बघा या ठिकाणी ही, ला 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 ही ची ची पट्टी लावून झालेली आहे आणि बॅक साईड अशी दिसते आता खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता ही ओपन बाजू आहे खालच्या बाजूला आपल्याला आता या ठिकाणी नॉट लावायचे आहे बघा ही तुम्हाला खालची बाजू दिसली खालच्या बाजूला आपल्याला ही नॉट तयार करायची आहे नॉट तयार करण्यासाठी मी अशा प्रकारे अडीच ते तीन इंचाची रुंदीची पट्टी घेतलेली आहे आता नॉट पटकन उलटी व्हावी त्याच्यासाठी मी अशा प्रकारे कॉड पायपिंग टाकून घेतलेली आहे पुढच्या बाजूला आणि नॉट लावून घेतलेली आहे नॉट लावून आणि आतील बाजूस आपल्याला ही कॉट पट्टी अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे कॉट पाईपिंगची जे आपण थ्रेड वापरतो दोरा वापरतो तो, तो दोराचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे कारण की ज्यावेळेस हा बेल्ट उलटा करायचा असतो तो आपल्याला एकदम इझी जावा उलटा करताना त्याच्यासाठी मी अशा प्रकारे हा थ्रेड टाकून घेतलेला आहे ए बघा आता हा थ्रेड आपल्याला अशा प्रकारे बाहेरच्या दिशेला ओढून घ्यायचा आहे बाहेरच्या दिशेला ओढल्यानंतरला तुम्ही बघू शकता बेल्ट आपला किती सोप्या पद्धतीने पटकन असा उलटा झालेला आहे हे बघा अशा प्रकारे हा बेल्ट मी उलटा करून घेतलेला आहे नाही तर आपण इतर वेळ जी पद्धत वापरतो त्यामध्ये आपल्याला हा बेल्ट उलटा करायला थोडा प्रॉब्लेम देतो थो। आतील बाजू जो ओथरडेड होता तो देखील मी व्यवस्थित काढून घेतलेला आहे आता सेम पद्धतीने दुसरा बेल्ट देखील आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी सुरुवातीला मी नॉट लावली होती नॉट लावल्यामुळे थोडा प्रॉब्लेम देत होता त्याच्यासाठी मी आता नॉट न लावता म्हणजे नॉट म्हणजे गाठ न टाकता फक्त थ्रेड पुढच्या बाजूला मी पॅक करून घेतलेला आहे आता सेम पद्धतीने मी या ठिकाणी ही पट्टी परत उलटी करून घेते हे बघा अशा प्रकारे ही पट्टी आपण उलटी करून घेतलेली आहे किती पटकन अशी आता ही पट्टी उलटी झालेली आहे आणि पुढच्या बाजूला जो तो थ्रेड होता तो मी एक्स्ट्राचा लगेच कट करून घेतला तर प्रकारे मी नॉड दोघंही बाजूला तयार करून घेतलेले आहेत नॉड तयार झाल्यानंतरला बॅक साईडला खालच्या बाजूला आता ही नॉड आपण लावून घेणार आहोत खालच्या बाजूला ही नॉड अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे सेम पद्धतीने दुसरी नॉट देखील मी या ठिकाणी लावून घेते अशा प्रकारे दोघही बाजूला मी येथे नॉड लावून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला तुम्हाला वाटलं तर तुम्ही हुक्स लावा किंवा बटन्स देखील लावले तरी चालतील खालच्या बाजूला अशा प्रकारे आपण नॉड बांधून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे ही नॉट तयार होईल बॅक साईड तुम्ही बघू शकतात किती सुंदर तयार झाली आता या ब्लाउजला फिटिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते आता फ्रंट आणि बॅक साईड अशा प्रकारे एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे आणि जे शोल्डर आहे ते देखील व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे हाफ इंचचं मार्जिन या ठिकाणी घ्यायचं आहे आणि शोल्डर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता शोल्डर या ठिकाणी अजिबात मागं पुढं झालेलं नाही आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तरी देखील कारण की आपण गळ्या रुंदीमध्ये अर्धा इंच हे एक्स्ट्रा वाढून घेतले होते त्याच्यासाठी शोल्डर लावून झाल्यानंतरला आता या ठिकाणी आपल्याला मुंढा घेर जो आहे त्या ठिकाणी आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे फिटिंग करण्याआधी या ठिकाणी ब्लाऊज हे स्लीवलेस आहे त्याच्यासाठी स्लीव्ज न कट करता आपण या ठिकाणी पट्टीही लावून घेणार आहोत मुंढ्याच्या ठिकाणी ज्या प्रकारे आपण पायपिंगला पट्टी कट करतो सेम पद्धतीने पट्टी क्रॉसमध्ये कट करून घ्यायची आहे आणि मुंढ्याच्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे हाफ इंचा मार्जिन घेऊन अशा प्रकारे मी येथे पट्टी ही लावून घेतलेली आहे आणि ही दुमडून घेतलेली आहे अशा प्रकारे एका मुंढ्याला मी या ठिकाणी पट्टी ही लावून घेतलेली आहे आणि सेम पद्धतीने दुसऱ्या मुंड्याला देखील तुम्ही लावून घेऊ शकतात जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही या ठिकाणी स्लीव्जचा देखील वापर करायचा असेल तर तुम्ही स्लीव्ज देखील लावून घेतले तरी चालेल सेम प्रकारे दुसऱ्या मुंड्याला देखील मी येथे पट्टी लावून घेते मुंडा घेरच्या ठिकाणी या ठिकाणी मी रेड कलरची नंतर कॉर्ड पायपिंगही लावून घेतली होती आता आपण फिटिंग करणार आहोत फिटिंग करण्यासाठी अशा प्रकारे ब्लाऊज एकमेकांवरती सरळ दिशेला ठेवून घ्यायचं आहे टीप टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे उलट करून घ्यायचं आहे ब्लाऊज उलट करून झाल्यानंतरला ह्याला कवर टीप द्यायची आहे कवर टिप या ठिकाणी अर्धा इंचाची मी येथे दिलेली आहे हाफ इंचाची कवर टिप दिल्यानंतरला आता या ब्लाउजला आपण फिटिंग करून घेणार आहोत आता या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्या छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच तर नऊ नऊ अशा प्रकारे आपल्याला अठरा इंच सेंटर लागेल या पद्धतीने आपल्याला फिटिंगची टिप टाकायची आहे आणि खालच्या बाजूला अठ्ठावीस इंच कमर घेरेल अशा प्रकारे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे दोघंही बाजूला मी इथे फिटिंगची टीप टाकून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची टीप देखील टाकून घेतलेली आहे आता हे ब्लाऊज क्लायंटने घातल्यानंतर कसं दिसत होतं ते तुम्हाला दाखवते तुम्हाला देखील हे ब्लाऊज खूप आवडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माझ्या आजची ब्लाऊजची पद्धत कशी वाटली ते देखील नक्की कमेंट्स करून सांगा तर बघा अशा प्रकारे हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे आता हे ब्लाऊज मी सरळ करून घेतलेलं आहे आणि बॅक साईडला तुम्ही बघू शकतात नॉट कशी दिसते ती हे बघा अशा प्रकारे ही नॉट दिसते या ठिकाणी तुम्ही बघू शकतात किती सुंदर असा ब्लाऊज रेडी झालेला आहे ज्यावेळेस क्लाइंटने हे ब्लाऊज वेअर केलं होतं तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तुम्ही बॅक साईडने बघू शकतात उलटा गळा घेऊन देखील सुद्धा गळा आपला किती सुंदर तयार झालेला आहे आणि फिनिशिंग देखील तुम्ही ब्लाऊजची बघू शकतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लाऊजही देखील कसं वाटलं तेही देखील सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये